मी सगळ्यांनी मिळून 10 म्हशीत खरेदी केले. ती पण म्हैस चांगली क्वालिटीची आहे, चांगल्या ब्रीडची. बर, आणखी ती 17 लिटर दूध पिळते. आणि रेट एवढा रमणशीत ने एवढा चांगला करून दिलाय की काय बोलायचं काम नाही. 20 लिटरची म्हैस एवढ्या स्वस्तात मिळेल. ही म्हैस दुसऱ्या व्यताची म्हैस आहे. ही तिची रिंग, ह्याची साईज, हे कासचं अंतर, शिरा, सड, हे सगळे बघून म्हैस घेतलेली आहे मी. सगळ्यांना तुझं काळं सोनं जी म्हणतात ती तू बघायची. ब्रीड साठी असल्यामुळे आहे का नाही, 16 लिटरची म्हैस एक नंबर अगदी रमण शेठने आपल्याला घेऊन दिलेली आहे. सेकंड काय 14 लिटर अभि तयार आहे. अजून शेतकरी, नमस्कार. कृषी सल्ला युट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण हरियाणा जिंद या ठिकाणी आहे. तर पाठीमागे जो फार्म बघताय हा सुरेश नईन डेअरी फार्म इथे आहे. आणि इथे आपल्या महाराष्ट्र त्यांनी या 10 म्हशी खरेदी केल्या आहेत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत त्यांनी म्हशी कशा पद्धतीच्या खरेदी केल्या. आणि जे बोललं जात की हरियाणा चांगल्या क्वालिटीची म्हैस मिळते, तर आपण या शेतकऱ्यांना विचारणार आहोत की खरंच त्यांना म्हशी चांगल्या मिळाल्या का. तर त्याच्यासोबत सुरेश नईन डेअरी फार्मचे ओनर रमणजी देखील आहेत, आपले शेतकरी मित्र देखील आहेत. त्यांचा प्रथम आपण परिचय जाणून घेऊयात. नमस्कार भाई, आपला परिचय कर केलो. मेरा नाम रमन सर, जिंद हरियाणा. दादा तुमचा परिचय करून द्या. नमस्कार, मी शिवाजी विठ्ठल माने. नमस्कार, मी सांगली जिल्ह्यातून वाळवे तालुक्यातून कारंजवाडी गावचा आहे. नमस्कार, माझं नाव सुभाष शिंदे, सांगली जिल्ह्यातून वाळवा तालुक्यातून आलेलो आहे. आता बघा दादा, आता तुम्ही सगळ्यांनी मिळून म्हशी किती खरेदी केली? आम्ही सगळ्यांनी मिळून 10 म्हशी खरेदी केली. तर दादा तुम्ही कधी आलात आणि किती दिवसात तुम्ही एवढ्या म्हशी खरेदी केल्या? आम्ही 2 दिवसात एवढ्या, म्हणजे 2 दिवसात 10 म्हशी खरेदी. 10 म्हशी सगळ्यात सकाळ संध्या 2 वेळा दूध उकळून 10 म्हशी खरेदी केली. बरं, बरं. तो भाई अभी जो ग्राहक आहे इधर, तो आपने 2 दिन में इनको ब्रीडिंग प्रॉपर प्रॉपर सभी का सभी सर ब्रीडिंग का भैंस है. ओके, तो प्रॉपर ब्रीडिंग का भैंस, प्रॉपर ब्रीडिंग है सर, प्योर मुर्गा का. इनका मिल्क रिकॉर्ड क्या रहेगा? मिल्क रिकॉर्ड सर जिसमें 2-3 भैंस अच्छा है, जो 18 लीटर का अभी तैयार है 3 भैंस में, 20 लीटर पार अगर खाने पीने को उनको अच्छा मिलेगा. अभी 18 लीटर उनमें तैयार है. कुछ भैंस है जो 14-15-16 लीटर का भैंस है. तर आता दादा आपण तिथं पण जनावरे पाळतो आणि इथं पण हे पाळतो, तर या दोन्ही व्यवस्थापना मध्ये तुम्हाला काय फरक वाटतो? पाळण्याची पद्धत म्हणजे आपल्याला वल्ला चारा जे असतात, बरं, वाळला चारा वाळल्यावरच जास्तीत जास्त मेंटेन केलं. वाळल्या चारातून त्यांनी फॉस्फरस जास्त मिळते ही गोष्ट खरीच आहे. बरोबर, वल्लाकारात मिळत नाही. वल्लाकारा जरी आपण घातला तरी वल्लाकारा आदल्या शिकवण्यापेक्षा दुसऱ्या दिवशी घालायची आपल्या पद्धत नाही. बरोबर, आपण एकदा सकाळी टाकला की संध्याकाळी परत टाकते. आपल्या इथे कसं घरातल्याने वैयक्तिक आपण कुठे आणलेलं असते, घरातल्याने मसवाडा टाकायला. बरोबर, परत वडिलांनी मसवाडा म्हणून टाकायला. त्याचे दोन असं काही करायला मिळत नाही. बरोबर, त्यामुळे आपल्या इथं एवढं दूध निघत नाही. बरोबर, तर हरियाणात येऊन त्यांनी ही गोष्ट पहिल्यांदा शिकली पाहिजे. बरोबर, ज्या म्हशी तुम्ही खरेदी केल्या तर त्या कशा पद्धतीच्या खरेदी केल्या? पहिल्यांदा म्हैस टाकवल्यानंतर रमण शेठनी ती पहिला रू म्हैस मला ती आवडली. बर, आणि शेतकऱ्यांना आवडची रमण शेठनी म्हैस मला आवडल्यानंतर माझ्या पद्धतीने माझ्या चॉईसनं खरेदी चांगल्या पद्धतीची करून दिलेली आहे. बर, आणि आता म्हैस 2 टायमाची धार काढल्यानंतर 12 लिटर म्हैस पिळते. 12 लिटर मग. आणि दुसरी म्हैस खरेदी केली दुसऱ्या व्यताची. बर, ती पण म्हैस चांगली क्वालिटीची आहे, चांगल्या ब्रीडची. बर, आणखी ती 17 लिटर दूध पिळते. 17 लिटर 2 टाइम दूध आपण स्वतः 2 टाइम काढून बघितलं. 2 टाइम काढून बघितलं. बर, आता दादा तुम्ही 10 म्हशी खरेदी केल्या, तर त्याच्यात कमीत कमी दूध आणि जास्तीत जास्त दूध किती लिटर पर्यंत आहे? म्हशी एवढ्या क्वालिटीची आहे, कमीत कमी पहिला रू जी आहे ती 12-13 फुटणं चालणार. बर, आणि हायेस्ट रेंज आहे ती 20 लिटरची म्हशीची. 20 लिटरची म्हशी, 20 लिटरची. बरोबर, आणि रेट एवढा रमणशेठने एवढा चांगला करून दिलाय आम्हाला की काय बोलायचं काम नाही.
वीस लिटरची म्हैस एवढ्या स्वस्तात मिळेल आणि त्यांनी गाडी घेऊन आम्हाला प्रत्येक खेडोपाडात हिंडवून 100-150 किलोमीटर हिंडलो असणार. बरोबर. 100-150 किलोमीटर मध्ये म्हणजे शेतकरी दारात घेऊन जाऊन आम्हाला त्या म्हशी करू आणि पहाटेचं 4 वाजता जाऊन आम्ही धारा बघत होतो. बरोबर. पहाटेचं 4 वाजता संध्याकाळी 4 वाजता असं दोन दोन टाइम व्यवस्थित दूध बघून हे सगळं आम्हाला त्याने अगदी व्यवस्थित घेऊन दिलेले. जसं की 21 साल भैंस खरेदी है तो जब ये महाराष्ट्र जाएगी तो उनका उधर मैनेजमेंट कैसा करना पड़ेगा? मैनेजमेंट सर जो भी अपने पास कस्टमर आते हैं मैं उनको मैनेजमेंट का पूरा बताता हूँ. लेकिन इधर से जाएगा उधर जाने के लिए इनको 5-6 दिन लगेंगे. तो अभी दूध से तैयार भैंस है उनको कोई प्रॉब्लम नहीं आती है. वैसे थोड़ा बहुत कम हो जाता है लेकिन उधर जाके वो 1 हफ्ता 10 दिन में पूरा प्रॉपर सेट आ जाती है. उनका खाना पकड़ लाती है जो आपका हमारे टेम्परेचर से बहुत कम चल रहा है. आपका उधर मेंटेन आपके उधर एक मेंटेन रहता है. हमारे इधर गर्मी सर्दी ज्यादा होती है. जिस तरह अभी ज्यादा गर्मी है तो सर्दियों में ज्यादा सर्दी होती है. आपका टेम्परेचर एक रहता है तो वातावरण को भी बहुत जल्दी कलेक्ट करती है वो. मतलब उधर सूट हो जाए बहुत जल्दी सूट होता है. मशीन खरीदी करायचं म्हणलं की मेन बात येते व्यवहार. तरी तो व्यवहार कसा होता? व्यवहार समोरासमोर होती. बर. आपल्या म्हणजे तुमच्या गोडेगाव बाजार म्हणा किंवा आपल्या सांगली बाजार जसं टावेल खाली हात घालून असं काही व्यवहार नाही. त्यांनी आपल्याला बाबा ही म्हस आहे त्या मालकाला आमच्या समोर विचारायचं बाबा ह्या मशीन किंमत काय. मालकानं सांगितलं त्या मशीनची किंमत ते मालक सांगा आपल्याला काय कळतंय की नाही बाबा ही म्हस आपल्याला काय रेटला घ्यायला परवडेल. बरं. त्याच्यावरच व्यवहार झाला म्हणजे आमच्या चॉईसनुसारच व्यवहार झाला. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला जसं पटेल तसं तुम्ही दुसऱ्या वेताची म्हैस आहे. हिची रिंग ह्याची साईज हे कासचं अंतर शिरा सड हे सगळे बघून म्हैस घेतलेली आहे मी. किती लिटर दूध देईल ही म्हैस? आता 16 लिटर दूध देईल. 16 लिटर. हो. चांगल्या क्वालिटी चांगल्या क्वालिटी 1:27 बसली म्हैस. दादा या म्हशी बद्दल काय सांगतो? हरियाणा तुला काळ सोनं जी म्हणतात ती तू बघायची घुमाने त्याची कासाची क्वालिटी ते सणाचं अंतर ते सगळं ह्या म्हशीत तुम्हाला दिसत. सेकंड का पाडी आहे सर घ्या. आणि ही दुसऱ्या गटाची म्हैस आहे. हा 15 लिटर अभि मिल्क तयार आहे. 15 लिटर. हा 14-15 लिटर. सेकंड का सर ये सर इसका प्राइस किसान ने सर 1.15 का लिया सर. 1,15,000. बढ़िया है. मशी जी आने 2 टाइम मिल्किंग कर मशी जी आम मिल्किंग बगता जेवी आम्मी संध्या 3 वाजता मस खाली के लिए त्यानंतर 3 वाजता जाऊन ज्यावेळी म्हैस आम्ही मिल्किंग बघत होतो त्यावेळी हिचं दूध मापायला आम्हाला लाज वाटायला लागली. खरोखर सांगतो सर इसका 3 टाइम दूध देखा हमने. 18 लिटर दूध इसमें तयार था. एक फुल्ल बाजली भरून दुसरी बाजली पुरा काय मापायचं दूध मापलं नाही. खरोखर सांगायची गोष्ट मी बच्चा कमी 9 ते 10 लिटर मला दूध किती भरतो. आता या दादांची म्हैस आलेली आहे तर दादा काय सांगताल या म्हशीबद्दल? ही म्हस 16 लिटरची आहे. ही जी कासची ही ब्रीड साठी म्हणून आम्ही घेतलेली आहे. ब्रीड साठी असल्यामुळे आहे का नाही 16 लिटरची म्हस एक नंबर अगदी रमण शेठने आपल्याला घेऊन दिलेली आहे. बरोबर. काय आहे किती किंमत होती हिची? 1,25,000 रुपयाला आम्ही हिला घेतलेली आहे. हो हिची मिल्किंग 3 टाइम केली यांच्या गोट्यातली जाईल म्हस. आणि कासाला रेडी पण आहे म्हणजे एक मुरावर एक मुरा फ्री. बरोबर. म्हणजे आता मुलगा तुमची ब्रीडिंग सुरू झाली. हा ब्रीडिंग साठीच म्हणून घेतले यातले रेड्या बघूनच घेतलेले. मित्रांनो एकदम जबरदस्त समस्या आहे आणि कुठलेच आहे बघा. दादा काय सांगता या म्हशीबद्दल? ही म्हस पण आम्ही अगदी कवळी जातात असलेली साई जाती म्हस आहे. साई जाती आणि कासल रेडी पण आहे हिला आणि जागेवर रिंग बिंग ते अशी बघा एकदम सुपर आहे. सुपर आहे. सुपर आहे. इसका किंमत सर 1,20,000. हा 1,20,000. मित्रांनो बघा अजून एक म्हैस आपण घेऊन आलो तर दादा दादा काय सांगाल या म्हशीबद्दल? ही म्हैस आम्ही 1,10,000 रुपयाने विकत घेतलेली आहे. 14 लिटर दूध
चेक करून घेतलेला आहे दोन वेळे. 14 लिटर 14 लिटर चांगली का माहिती? एक नंबर आहे. तडाला वगैरे का व्यवस्थित आहे? काहीच प्रॉब्लेम. 14 लिटर आम्ही चेक केले. 14 लिटर चेक केले दोन वेळे चेक केले. दार बघून चेक केले. बरोबर आहे. चांगल्या ब्रीडची का? चांगली ब्रीड आहे. दादा काय सांगताल या म्हशी बद्दल? म्हैस हे पण मीच खरेदी केलेली आहे. बर 1,20,000 रुपयाला घेतलेली. बहुत अच्छा साईज भी बहुत अच्छा है. हाइट में तो बढ़िया. सेकंड का ये 14 लीटर अभी तैयार है. इसमें मिल्क क्या रहेगा इसका? सर 15-16 लीटर. सेकंड का ना अभी. ओके मित्रांनो बघा ज्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी म्हशी घेतलेल्या आहेत बघा स्वतः काढते शेतकरी आणि एक चांगल्या क्वालिटीचं दूध निघतंय. इकडे पण लाईव्ह मिल्किंग चालू आहे. बघा लिटर जी 7 लिटर ही म्हैस जवळजवळ 17 लिटर ची म्हैस आहे. बघू शकता शेतकरी मित्रांनो अजून दूध बसत नाही. आता दादा ह्या दोन्ही म्हशीचं लाईव्ह मिल्किंग झालेलं आहे तर टोटल किती दूध निघलंय तुमच्या अंदाजाने या म्हशीचं? आणि या म्हशीच 20 लिटर दूध आहे. आणि रेडकासने आम्ही आता 16 म्हणून सांगितले कारण का लय पण जास्त व्हायला नको रेडक चिपळून मराय नको तर त्याने कमीत कमी जर ट्रॅव्हलिंग मध्ये त्यांना काही त्रास होऊ नये काही नाही म्हणून ती तसंच ती कमी पाजा म्हणून सांगितल्या. आता दुसरी अजून एवढी बकेट भरली. शेतकरी मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून आपण ज्या म्हशी खरेदी केल्या त्या एक एक करून व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिल्या आणि त्यांचं लाईव्ह मिल्किंग पण केलं. तर काय होतं शेवटचा टप्पा असतो ट्रान्सपोर्टचा, तर ट्रान्सपोर्टचं कसं नियोजन केलंय रे म्हणून? ट्रान्सपोर्टचं नियोजन म्हणजे त्यांनी रस्त्यात खायला वेगन म्हणा बदा म्हणा बर सगळं त्यांनी दिलं आणि त्यांची दोन माणसं येतात संघ ते माणसं गाडी संघ येऊन त्यांचे चार माणसं चार ठिकाणी ठिया असतात त्या ठियातनं जनाव उतरून त्यांची दारा बिरा काढून त्यांची वैशिक पण घालून परत संध्याकाळी दारा काढून परत संध्याकाळी गाडी स्टार्ट होत असते आणि ती गाडी आपल्या इथं पोहोचल्यानंतर त्यांचा जो माणूस त्यांनी लावून दिलेला आहे तो माणूस जोपर्यंत दूध आपल्याला समाधानकारक वाटत नाही तोपर्यंत तो माणूस तिथं आपल्या ठिकाणी राहते आणि ते काढून दाखवूनच तो माणूस परत येईल. बरोबर. तर रोहन भाई अभी महाराष्ट्र के किसानों को क्या कहेंगे आप? सर महाराष्ट्र के किसान लोग आंख बंद करके तो विश्वास किसी आदमी में मत करे, पूरी डिटेल लेके हर आदमी का तभी इधर तो लेकिन अपने इधर जो दिलवाने वाले जिन डिस्ट्रिक्ट में अच्छा आदमी है पूरा आदमी अच्छा है थोड़ा ध्यान से आए पूरे उसकी डिटेल्स लेके. तो रमन भाई अभी जैसा कि ट्रांसपोर्ट की बात करते हैं तो जो परमिट रहता है फिर बाकी परमिशन रहता है उन्हें पूरा कर दिया? सर वो मेरे जो अपने फर्म होती है वो डिटेल्स हमारी होगी पूरी में कोई प्रॉब्लम नहीं आएगी. बेस्ट को भी प्रॉब्लम नहीं आती है उनका खाने पीने का उसमें गाड़ी में एडजस्टमेंट होता है. अच्छा। वो 5 दिन लगेंगे उनको 4 दिन 6 दिन उनका 4 दिन का खाना 5 दिन का खाना वो 6 दिन रस्ते में रुकते हुए पानी भी पिएगी सब ट्रांसपोर्टिंग में ही रहता है वो पूरा. तर आता बघा तुम्ही मशी घेतल्यात एकदम समाधानी आहात का? समाधानी आहात. तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काय सांगतात की रमणजीकडे येणं फायदेशीर आहे का? माझं महाराष्ट्रातल्या संपूर्ण शेतकऱ्यांना सांगणं आहे रमण शेठकडेच येऊन म्हशी खरेदी करण्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी वैयक्तिक मी अनुभव घेतलेला आहे. माझ्या सर्व येणाऱ्या ग्राहकाने अनुभव घेतलेला आहे. यात इथं खरेदीला आल्यानंतर जबरदस्ती नाही स्वखुशीनं स्वतःच्या मनानं म्हैस खरेदी करायची आहे दूध स्वतः काढायचे आणखी नंतर तुमचे पैसे ऑनलाईन जे ठरलेले त्या पद्धतीने भागवायचे आहेत. तर आता बघा रमणजी मला बोलले की हे शेतकरी गाई पण घेणार आहेत तर तुम्ही काही गाई घ्यायचं नियोजन आहे का? करणार हेच घेऊन देणार आहे. तर शेतकरी मित्रांनो रमण शेठकडे म्हशी पण भेटेल आणि तिथं गाई पण भेटतात चांगल्या क्वालिटीच्या तर त्यांचा गाईचा पण फर्म आहे. जर गाई म्हशी खरेदी करायची असतील तर नक्कीच रमण शेठला कॉल करा. इस व्हिडिओ मे जानकारी लिहिली. तर शेतकरी मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.